आता दुसरी गोष्ट आहे की आपण जे काही वेळापूर्वी बोललो की आपल्याला जर बोलायचं असेल मुलांना तर एक कॉन्फिडन्सची गरज आहे की बाबा आपण चुकीचं बोलो किंवा बरोबर बोलू पण चार लोकांमध्ये आपण इंग्लिशमध्ये बोलतोय राईट आणि ती गरज आहे त्याशिवाय आपण इंग्लिश शिकणार नाही तर या गोष्टींसाठी कॉन्फिडन्स येण्यासाठी काय करावं लागेल मुलांना? अर्थात कॉन्फिडन्स यायला अभ्यासच करावा लागतो, कारण कुठलीही गोष्ट तुम्ही जर ऐकली एखादी, समजा तुम्ही काहीतरी ऐकले आणि तुमच्याकडे काहीच पुरावा नाहीये आणि तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही का तर मी ते ऐकले, ऐकले म्हणजे खरे का खोटे मला माहित नाही, पण समजा एखादी बातमी पेपरमध्ये तुम्ही वाचले की 1000 पुरुषांमध्ये 700 महिला आहे, ते पेपरमध्ये वाचलं तुम्हाला, तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कॉन्फिडेंटली सांगता की बाबा अमक्या दिवशीच्या सकाळच्या पेपरमध्ये मी वाचले की 8 तारखेच्या सकाळच्या पेपरमध्ये मी वाचले की 1000 पुरुषांमध्ये 700 महिला आहे, हे तुम्ही कॉन्फिडेंटली का सांगितलं तर तुमच्याकडे पुरावा आहे तो कुठला, फिजिकली पुस्तक असेल, जर्नल असेल, विकिपीडिया असेल, काहीतरी असेल, तसंच तुम्ही नोट्स मध्ये जे वाचता ते नोट्सची ऑथेंटिसिटी देता येत नाहीये पण पुस्तकाची देता येते, कॉन्फिडन्स पाहिजे असेल तर तुम्हाला नॉलेज पाहिजे आणि नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही अर्थात ने तुम्ही काय म्हणाल ऑथेंटिक सोर्सेस वाचले पाहिजेत, मग ते विकिपीडिया असू द्या, ते ब्रिटानिका असू द्या किंवा डिक्शनरीज असू द्या, काही पुस्तकं असू द्या त्या त्या विषयाची, पण तुम्हाला ते ओरिजिनल वाचायला लागतं तरच तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता, नाही तर नाही सांगू शकता. मग आता असे कोणते सोर्स आहेत राईट, बुक्स वगैरे की ज्यांची तुम्ही म्हणजे जर सांगितलं की जे ज्या बुक्स मध्ये आता बरेच बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत इंग्लिश साठी, मग तुम्हाला ते वोकॅब्युलरी वाढवण्यासाठी ते शब्द संचन जे पण असेल ते गोळा करण्यासाठी असतील किंवा कोणती गोष्ट, तर खूप सारे आहेत, मग मुलांना ते निवड करताना थोडी अडचण होऊन जाते की बाबा मी कोणती खरेदी करू, तर असे कोणते बुक्स आहेत की जे थोडेफार तुम्ही सांगितलं तर जेणेकरून ते मुलं खरेदी करतील आणि त्याच्यानुसार ते स्टडी स्टार्ट करतील? तर इंग्लिश बोलायचं म्हटलं की इंग्लिश टू मराठी कुठलंही पुस्तक खरेदी करू नका, का त्यानं आपल्याला समजतं की मला समजलं की याचा अर्थ काय याचा अर्थ काय, पण मला बोलता नाही आलं, बोलता यायचं असेल तर इंग्लिश टू इंग्लिश पुस्तक खरेदी करा, म्हणजे कसं की ज्याच्यामध्ये डायलॉग्स असतील, कथा कादंबरी वाचून काही तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही, कविता वाचूनही बोलता येणार नाही, पण डायलॉग्स आहे, समजा हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर कशी द्यायची, एअरपोर्टला गेल्यावर चेक इन चेकआउट कसं, हॉटेलमध्ये चेक इन चेकआउट कसं करायचं, एअरपोर्टला गेल्यावर बोर्डिंग पास कसा घ्यायचा, अशा वेगवेगळ्या ह्याच्यामधले तुम्हाला डायलॉग्स अभ्यासावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल, बोलण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचं लिटरेचर अभ्यास लागेल की ज्याच्यामध्ये डायलॉग आहे, ज्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन आहे, ज्याच्यामध्ये टाइम सांगितला जातोय, टाइम विचारला जातोय, बार्गेनिंग केलं जातंय, ते मग प्रश्न विचारले जातात, हॉटेलमध्ये ऑर्डर दिली जाते, त्या प्रकारचं साहित्य वाचावं लागेल तुम्हाला, तुम्ही लिटरेचर कादंबरी कथा नाटकं वाचून तुम्हाला नाही बोलता येणार, पण ते करायचं असेल तर त्या पद्धतीची जी पुस्तकं आहेत ना ती इंग्लिशच्या तुम्ही एक्सपर्ट कडून घ्या की ज्यांना इंग्रजी बोलता येतं, मग आता एक्सपर्ट कोणाला म्हणायचा हा नंतरचा प्रश्न आहे, की ज्याला इंग्रजी बोलता येतं तो एक्सपर्ट, की ज्याला नॉलेज खूप आहे पण इंग्रजी बोलता येत नाही तुम्ही त्याला एक्सपर्ट नाही म्हणू शकत, नॉलेज असणं वेगळी गोष्ट आहे, स्किल असणं वेगळी गोष्ट आहे, स्किलवाल्या माणसांकडून तुम्ही काही पुस्तकं घेऊ शकता का म्हणता? आता त्याचपैकी काही बुक्स असतील की जे ऑथरशी वगैरे कोणते की तुम्हाला माहित असतील किंवा आज तुमचा खूप मोठा अनुभव आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे बुक्स वेगवेगळ्या ऑथरशी वाचलेले असतील, तर असे कोणते बुक्स आहेत की तुम्ही मुलांना सजेस्ट कराल की ते तुम्ही बुक खरेदी करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्ट करू शकता? मी एवढंच म्हणेन की इंग्लिश कन्व्हर्सेशन नावाचे एक 2-3 पुस्तकं आहेत वेगवेगळे, त्याच्याशिवाय तुम्हाला पुस्तक जर नसेल घ्यायचं तरी काही हरकत नाही, युट्यूबला जर तुम्ही गेला तर लर्न इंग्लिश व्हाइल यू स्लीप नावाचं एक ऍप आहे, ते ऍप ऑलमोस्ट 7 तास 8 तास 10 तास वेगळे वेगळे आहे, ते 10 तासाच्या ऍपमध्ये काय आहे की तुम्हाला स्क्रीनवरती डायलॉग दिसतोय, तुम्ही पॉज करू शकता, ऐकू शकता आणि परत रिपीट करू शकता, त्याच्यामध्ये 7 तासामध्ये वेगवेगळे टॉपिक, हॉटेलिंग असेल, ट्रॅव्हल असेल, टुरिझम असेल किंवा वेगवेगळे टॉपिक असतील, तर त्या टॉपिकवरती फूड असेल, वेदर असेल, त्या टॉपिकवरती डायलॉग्स आहेत वेगवेगळे, ते डायलॉग्स तुम्ही ऐका, प्रॅक्टिस करा, आणि खूप सारे ॲप्स पण चांगले चांगले आहेत, मला वाटतं इंग्लिश कन्व्हर्सेशन 500 नावाचं ॲप आहे ज्याच्यामध्ये 500 डायलॉग दिले आहेत, नुसते स्क्रिप्ट नाही दिलेली, तुम्ही प्ले केलं की ते तुम्हाला ऐकायला येतं, प्ले करताना तुम्हाला त्याचं स्पीड ठरवता येतं की 1.5 ठेवायचं, 1 ठेवायचं का, मी स्लो लर्नर आहे, 1.5 ठेव का 2 ठेव, 2 पण ठेवू शकता की जेणेकरून ते वाक्य स्लोली बोलेल आणि मग ते ऐका तुम्ही वाक्य, ते कोणत्या शब्दाला काय म्हणताय समजून घ्या आणि मग प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्याने इंग्लिश कन्व्हर्सेशनचे 2-3 ऍप आहेत ऑक्सफर्डनं डेव्हलप केले, 500 नावाचं एक आहे, 1500 नावाचं एक आहे, इंग्लिश कम्युनिकेशन नावाचं एक ऍप आहे, असे खूप सारे ऍप्स आहेत मार्केटमध्ये जे की इंग्लिश टू इंग्लिश आहे, ते तुम्ही रेफर करू शकता, किंवा तुम्ही गुगलला जरी टाईप केलं इंग्लिश कन्व्हर्सेशन बुक्स किंवा पीडीएफ, तुम्हाला काही पीडीएफ्स बघायला मिळतील, ज्यात डायलॉग असतील निश्चित तुम्ही
ते डाउनलोड करू शकता, तुमच्या एखाद्या शिक्षकाला दाखवून चेक करू शकता आणि ते वापरू शकता.